म्युच्युअली फायनली ब्रेकअप झालंय आणि आपल्या ग्रुपच्या परंपरेप्रमाणे आम्ही दोघांनी सर्वांना ब्रेकअप पार्टी द्यायचं ठरवलेलं आहे. अरे यार काय मला बघू दे ना, काढ 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 हात. ओह माय गॉड, वेलकम. बरं आता मी जरा आवरते आणि मग नंतर बघूया आपण की एकेकाने काय काय गोळ घालून ठेवलेले आहेत. त्या सगळ्या मोटर बोट्स आहेत ना, एकाच माणसाच्या आहेत. ते बीच प्रायव्हेट बीच आहे माहिती. तुम्ही बसलात यार? हो वा, मला त्यांनी नेलं होतं ना. माई केवढी सुंदर दिसतेस ग. पण माई, हा तू ओल्ड मॅन कोण आहे ग? प्रत्येक फोटो ते तुझ्या अग. माई, हा तू आजोबा मागे वगैरे लागले होते का तुझ्या? पण माई मग तुला इंटरेस्टिंग कोणी सापडलाच नाही का? नाही ग, पण तिकडे मी धमाल केली आणि इकडे तुम्ही लोकांनी काय गोंधळ घालून ठेवला आहे हे मला बघायचंय म्हणून मी आले इकडे. तू गेलीस तेव्हा माझं रोप खूप छोट होत. हो आता परत आलीस तर खूप वाढलंय. हो माई खूप वाढलंय आणि त्याला अशी छान फुलं पण आली आहेत. हो का? आणि ऐश्वर्या? माझं काय माई? जाऊ दे ग माई, माझी फार मोठी स्टोरी आहे. मी खर तर येणारच नव्हते इथे. तुझ्यासाठी आली आहे ग माई मी फक्त. हाऊ स्वीट. माझ्यासाठी आली आहेस ना, मग आता सांग ना मला. एवढं काही नाही ग माई, नॉर्मलच आहे. ए चुंबक, फार काही नाहीये कस रे? बरोबर, तुमचे काही ते हार्ट ब्रेक करे का आणि माझं सगळं लुटूपुटूच? तुम्ही सगळे आता ना असे शांत बसून मी चुकली असं माईला दाखवू नका. पाहिलंच ना माई, अशी वागणूक मिळते का मला सारखी? जाऊ दे. आधीच माझं हृदय वेदनाने चकना चूर झालंय. माझी काय अवस्था झाली होती ना माई तुला नाही कळणार. मी एकटी होते ग आणि कोणी नाही माझ्याजवळ. तेव्हा मला कळलं प्रत्येक माणूस शेवटी एकटाच असतो, म्हणून मी जाणार आहे मेडिटेशनला, शांत शांत होण्यासाठी जाणार आहे. अगं एकटं असणं छानच असतं. मी बघ कशी एकटीच असते ना मस्तपैकी. आणखी कोणाचं काय आहे? मी माझं नाही, माझं काहीच नाही माई.
खरच म्हणजे काहीच नाही. हरकत नाही, काही नाही यातच खूप आलं. म्हणजे म्हणजे पुढची माती कोणी खाल्ली आहे बरं? मी असा कसा? नाही नाही, हिचा घसा गेलाय, पण हिच्या वाटचं मला बोलायला लागते माई. म्हणजे विचार कर, माझ्या घशाची काय लागली असेल वाट. आणि माई, आमचं ब्रेकअप झालंय. माई, माती खाणं स्पर्धा यंदा माझ्याशिवाय कोणीच जिंकू शकत नाही अगं. अरे, इतका कॉन्फिडन्स? तो ऐक, मी ना मी दिवस रात्र जागून सीएचा अभ्यास केला होता. दिवस रात्र झोपून म्हणायचं का? कसं का असे ना, केला ना, केला ना मी अभ्यास सौमित्र. माई, पहिला पेपर हा माझा परीक्षेचा, मी असं पॅनिक, मी अस्वस्थ झालेलो, पण तरी सगळी हिंमत एकवटवली, ऋतूचं ऐकलं आणि मी गेलो पेपरला. पण अहो आश्चर्यम, पण पेपर चांगला गेला. हा पेपर चांगला गेला माझा, नशिबाने साथ नाही दिली, पेपर फुटला. आणि तोच पेपर परत द्यायचा किंवा दुसऱ्याही पेपरला द्यायचा उत्साह मावळला माझा. मी काय करू, काय करायचं, माझ्या पायातली शक्ती गेली. मी पेपर न देताच परत आलो. मग हे सगळं ऋतूला कसं सांगायचं? ती एवढी माझ्या मागे मागे लागून तिने अभ्यास करून घेतलेला, मी कसं सांगायचं तिला? मग माझा नर्वस ब्रेकडाऊन झाला, माझी सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू झाली. मी त्याच्यातनं सावरलो, बऱ्यापैकी बरा झालो मी, नाही असं नाही. त्याच्यानंतर एकदा मी ऋतूला सगळं सांगितलं ना, की नाही बुवा मला सी ए करायचंय, मला झेपणार नाही, तेव्हा कुठे जाऊन मला जरा शांत वाटलं. पण काय, त्याचं पर्यवसान म्हणून ब्रेकअप झालं आमचं. इतकं सगळं 1.5 महिन्यात कसं मॅनेज केलंस रे तू? काही लोकांना अख्ख्या आयुष्यात सुद्धा एवढं काही मॅनेज करता येत नाही. तर मित्रांनो, एका महिन्यात स्वतःबरोबर जास्तीत जास्त वाईट गोष्टी घडलेला माणूस म्हणून चुंबक याला घोषित करण्यात येत आहे, आणि त्याबद्दल त्यांना हे अमूल्य असं बिस्किट तोंडात भरवण्यात येत आहे. नाही खा रे खा. नाही 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 यार, माई 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 अग, नाही माई नाही. अरे काय झालंय, काय रोकडे बोल ना. ती ती शेंबडी बबली शेंबडी नाही, सुंदर निघाली, लय गोड आहे ती. काय आणि तिचं लग्न पण ठरलंय दुसऱ्याशी. काय समजलो होतो आणि काय निघाली राव? काय समजलो होतो आणि कशी निघाली रे ती? मी ऐकलो तर कळीचं फुल होत म्हणून, इथं तर ढेकळाचं फुल झालं रे. मी ऐकलं होतं फुलाला काटे असतात, पण ते संधी साधू काटे इतके बोचतात. त्या बबलींनी मला भेटायला बोलवलं, मी डोळ्यात डोळे घालून असं विचारलं रे, तुम्ही मला का ना पसंत केलं? मग तू काय बोललास रोकडू? ते डोळ्यात पाहून असं म्हणलास की नाही की अजूनही वेळ गेलेले नाहीये? बबली रोकड्या, बबली ग, तू एवढी माल दिसते तसं आधी माहित असत तर नाही का म्हणलो असतो ग तुला? असं असं मनात म्हणलो, मनात म्हणलो, कारण काय बोलावं काही कळलंच नाही ना. ते असं म्हणजे ते सर्दी अडकते ना घशामध्ये, तसं झालं यार, एकदम बोलती बंद झाली. तिने असं म्हणली ना ती असं की असं का केलं तुम्ही, मग काय बोलणार यार. मी म्हणलं आता उशीर झाला, आता मी तर काय काय करणार आपण. तर ती म्हणली हो, मी तरी आत्ता काहीच करू शकत नाही असं म्हणली यार. काय झालं?
मूर्ख बेअक्कल अरे चूत चुंबक आहेस का तू तेच रोकडू मी तर काहीच करू शकत नाही म्हणजे तू तरी कर असं म्हणायचं होत तिला हो का काय ग एवढं अर्जंट का बोलून घेतलं मला आई बाबांचं सांगायला हवं मायला अरे हा ते सांगू पण आता लगेच सांगायचं का जरा शांतपणे सांगूयात ना सांगू दोन दिवस जाऊ देत ऐक माझं चल 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 नंतर सांगू ना शांतपणे वा सगळ्या डब्यात नुसती हवा भरून ठेवली माई अरे काय हे रोज काय नुसते पोहे करून खात होतात की काय सगळे पोहे संपलेत अगं नाही रोज नाही एका दिवसातच संपवलेत यांनी पोहे ते ज्वारीचं पीठ सुद्धा जुनं झालं त्याच्यात भाकरी होणार नाही काय सांगतो मी ऍक्च्युली एक बोलायचं होतं महत्वाचं बोल मैत्रीचे आई बाबा आले आई बाबा क्या तुम्ही दोघांनी इथे हा गोंधळ घातलाय आणि या दोघांचा भारी गोंधळ त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे कठीण आहे माईला सगळंच माहिती असत पण ठीक आहे तिला माहिती आहे ना मग काही टेन्शन नाही आपल्याला रे देवा रे 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 देवा अरे घाला दगड माझ्या डोक्यामध्ये यार याला कधी नाही तर एक पोरगी खुल्लम खुल्ल लाईन देत होती यार तिला पण मी नाही म्हणून आलो मला म्हणली तुम्ही काहीतरी करा ए काय पण फेकता का बे तसं असतं तर तिने डायरेक्ट सांगितलं असतं ना मला अरे आदिल या पोराला पटव की ती पोरगी याला लाईन देते तू काय एक्सपर्ट आहे का ह्याच्यामधला एवढं अरे यार तिला नाही वाटत यार माझ्याबद्दल ती म्हणजे एवढी मा एवढी सॉलिड दिसते आणि मी म्हणजे यार नाही तिला काय वाटत नाही माझ्याबद्दल अरे रोकडे माझा ऐक माझा गाढा अभ्यास आहे स्त्रिया आणि त्यांच्या संवेदनांवरती स्वतःला अंडर एस्टिमेट करू नकोस बाळा तुझा तुझा मोठा प्रॉब्लेम तुला सांगू काय काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुझा न्यूनगंड आहे ए शिव्या द्यायचं काम नाही अरे शिवी नाही तुला एवढं कळतं तर मग तुझं कसं काय ब्रेकअप झालं रे हा रोकडे मी हुसर झालो या ब्रेकअप मध्ये का मी अतिशय पाचवी वागू शकतो आत्ता अरे मूर्खा माझा आता जरी ब्रेकअप झाला असता तरी 3 वर्ष मी त्या मुली बरोबर काढलेली आहेत आणि जो माणूस एका स्त्री सोबत 3 वर्ष काढतो तो स्त्रियांच्या संवेदनांबाबतीत सजग होतो यारे जा यार चुंबक तू यारे आधी तिचं फर्स्ट रेट आहे आणि मी तुझा जा बरं जा जा तुझा इथून मला राहू दे माझ्या गममध्ये यार अरे मला पाहिजे यार ती मला पाहिजे मूर्खा तेच सांगतो तू राहशील इथे गममध्ये घुमसुम होऊन तुझ्या आणि ती तिथे विवाह करून बसेल दुसऱ्याशी नाही अरे नाही काय हो हा सिनेमा नाहीये लग्न झालं दुसऱ्या दिवशी उचलून आणलं ठेवलं सौमित्राच्या घरात पण तिला माझ्याबद्दल काही वाटत नाही यार अरे वाटत नाही वाटत अरे वाटत नाही वाटत मी म्हणलं ना तिची वाक्यरचना काय होती पुन्हा एकदा आठवून पहा बरं हे बघ बघ ती गावाकडची भाषा आहे पुण्याची भाषा नाही वाक्यरचना बिकारायचं तू सांगू नको पुणे रे पुणे पुणे काय पुणे त्याला सांग आता त्याला मारायला आता तू बघ काय मी सांग काय वाटत नाही माझ्याबद्दल काही बाई बोलू लागला ती म्हणली असती ना तसं मग मला काय काय चाललं काय काय मॅटर झालं काही नाही रोकडेला जरा जीवनाचं सार समजावत होतो पण अजून पूर्ण झालेला नाहीये सांगून चल ना आपण दोघं होऊया अरे बर रेणू तू गैरसमज करून घेऊ नको तुम्हा दोघांना वेळ द्यायला नाही ह्याला समजावण्यासाठी म्हणून आम्ही निघतोय मला चांगलीच कल्पना आहे तुमच्यात काहीही होऊ शकत नाही मी ते डोक्यात ठेवलेलं आहे आता एकदा तुम्ही फ्रेंड झोन मध्ये गेलेला आहात आणि मित्रात परत प्रेम असं काहीच होऊ शकत नाही मला चांगली खात्री आहे
चौचा झाला यांच्यात. परत प्रेमात हो अरे बरे आपल्यात ना काहीच झालं नाही अगदी बरे. एवढी चिडचिड नाही होत पण ठीक आहे. एवढे पण काही रडत नाही लोक पण अरे हो आदिल कळतंय मला बरं आहे आपल्यात काहीच नाहीये काही होऊ नाही शकत फ्रेंड झोन आहे की नाही आपला कळतंय मला ठीक आहे. सॉरी माझं काहीतरी काम होतं ना मी का आले होते इथे. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक गार्डनिंग रोप देतोस ना तुम्हाला मग दे पटकन चल चल. आदिल दे अरे मी माई अजून समोर काल लाजले मी कुठे लाजले अरे मी कुठे लाजले मी नाही लाजले आई अरे हसले असेल पण लाजले वगैरे नाही काय काय बघतोय असं काही नाही आहे. आणि एक मिनिट मी का एक्सप्लेन करते तुला मी उगाच एक्सप्लेन करते सौ मी चांडते रोप माई 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 तुझं म्हणणं काय सगळ्या बाबतीत तुझी परमिशन घ्यायची आहे का म्हणजे आमच्या आयुष्याचे निर्णय जरी असले तरी आमची 50 आली तरी तुला विचारून सगळं करायचंय का असं कधी म्हटलं मी तुम्ही तर तुमचा निर्णय कळवलात मला तोही फोनवर मी US मध्ये असताना विचारलं नाही तुम्ही त्यामुळे हा मुद्दा व्हॅलिड नाही. माई खरंच एकत्र राहणं अशक्य झालंय म्हणूनच घेतला असेल ना आम्ही हा निर्णय. हे लग्न टिकवण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलाच नसेल का लहान होत का आम्ही आता मुलगी अहो 25 झाली आमची. तेच म्हणते मी तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा विचार केला तुमच्या मुलीचा विचार नाही केलात. आज ती एका आयुष्याच्या नव्या वाटेवर उभी आहे अशा वेळेला तुमच्या या निर्णयाचा तिच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं नाही वाटलं तुम्हाला. अगं म्हणजे काय मैत्रीच्या होणाऱ्या सासरकडची माणसं जुनाट विचारसरणीची आहेत म्हणून आम्ही आमचे निर्णय लांबवायचे का त्यांनी बदलावीत आपली मत. अभय तू सतत लोकांना जज करत असतोस तुझ्या वडिलांनाही तू जज केलंस. आता तुम्ही म्हणता की तुम्ही दोघांनी सामोपचाराने विचारपूर्वक हा निर्णय केलाय तुमच्याकडे गाडी आहे पैसा आहे म्हणजे तुम्ही मॉडर्न. सामान्य माणसांच्या घरात डिवोर्स होत नाही ते बुरसटलेले असतात ते बुरसटलेले आणि तुम्ही मॉडर्न. तुला बोलायचं होतं ना गे म्हणून तुझ्याशी माझं काही बोलणं होऊ शकत नाही माई जाऊ दे काही अर्थ नाही बोलण्यात. अभय प्लीज होल्ड ऑन आपण आपण ही चर्चा जरा नंतर करूयात का. माई मैत्रीला ना त्या ENT स्पेशलिस्टकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तो जो स्पेशलिस्ट आहे ना तो खूप बिझी असतो अजिबात अपॉइंटमेंट मिळत नाही त्याची. अभयचा मित्र आहे म्हणून केवळ त्याने अपॉइंटमेंट दिली तेही बघायलाच हवं कुठल्या डॉक्टरला आधी दाखवलं तर कोणास ठाऊक निदान याच्याकडे जाऊन कळेल तरी प्रकार काय. माई मैत्री कुठे. मैत्री आणि सौमित्र पुढे गेलेत. पुढे गेले अभय आपल्याला पोहोचायला हवं चल निघूया. पण मी येते तुमच्या बरोबर. कशाला. कारण तुमचा जसा विश्वास नाहीये माझ्यावर मी चुकीच्या डॉक्टरला दाखवलं असं वाटतं तुम्हाला तसाच माझ्याही तुमच्यावर विश्वास नाहीये काहीतरी बोलून तुम्ही त्याला दुखवाल असं वाटतं. ठीक आहे चल तू पण चल
आणि तसंही तिला प्रोटेक्ट करण्याचा मकता तू घेतलाच आहेस. हो आणि तुम्ही तिला हर्ट करण्याचा. आम्ही निघू का आता? झालंय डॉक्टरांना दाखवून ऑडिशनला जायचंय. मैत्री तसंही जाऊन काही फायदा आहे का? तुला बोलता येणारच नाहीये. आणि ऑडिशन कशी देणारस तू? डॉक्टरांनी सांगितलं ना रेस्ट घ्यायला. मैत्री बाळा, मला माहिती की ही खूप मोठी संधी आहे तुझ्यासाठी, पण अशा अजून खूप अपॉर्च्युनिटीज येतील बाळा, ट्रस्ट मी. नाही नाही, जाऊ दे तिला, काहीतरी ती कुठे आपलं काय ऐकते. इतर काही नाही तरी हा गुण आपल्या दोघांमधला बरोबर घेतलाय तिने, हट्टीपणाचा. याला स्वतःच काही आहे का? नाही चांगलं आहे. एवढा राग राग का करतोस तू त्याचा? नाही सॉरी, पण जरा आपण आज जाऊन बोलूया का? वा, वेगळं होणार असला तरी नवऱ्याची बाजू घेणं सोडलं नाही असतो अजून. आणि बायकोनी काही बोललं तरी चालतं, आईनी नाही बोलायचं. माई तू बोल, बोल तू, तुला कोण बोलणार? पण होमिओपॅथी नाही का? आत्ता हॉस्पिटलमध्ये तुझा तो मित्र म्हणाला ना, ENT स्पेशालिस्ट, ॲलोपॅथीवालाच आहे ना तो, तोच तर आत्ता म्हणाला ना, मैत्री आत्ता जे बोलतीये ते मिराकल आहे आणि हे होमिओपॅथीमुळे शक्य झालं. हे बरोबर आहे ना माई? नक्की कारण होमिओपॅथीच आहे ना? का आवडत नाही तुला सौमित्र? आवडत नाही हे खरं. एकतर त्याला ना कणा नाही, सगळ्यांना जसं आवडेल ना तसा वागत राहतो, त्यात त्याचा तो अति आदर्शवादीपणा. ऍम्बिशन काय तर फॅमिली डॉक्टर व्हायचंय. फॅमिली डॉक्टर रिअली? हे म्हणजे स्वतःचं घर गळत असताना दुसऱ्याची छतं लिंपायला जाण्यासारखं आहे माई. आणि आता आम्ही त्यांचं लग्न जरी मान्य केलेलं असलं ना तरी मला तो कधीच आवडणार नाही, कधीच. एक तर ही मैत्री अशी बालिश आणि हा भावड्या कल्पना घेऊन जगणारा, असा काय संसार करणारे दोघं कोण जाणे. पुढे गुलाबाळांचे मात्र नक्की हाल. मला वाटतं तुला त्याचा राग येतो कारण तुला त्याच्याकडे बघून आपल्या वडिलांची, डॉक्टर साहेबांची आठवण येते. बोल अभय त्यांच्याशी.